महायुति से एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां उप मुख्यमंत्री अजित पवार ने भाजपा हाईकमांड से मांग की है मुख्यमंत्री पद तीनों पक्षों को बारी बारी मिलना चाहिए। अजित पवार के मांग पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वड्डेटीवार ने कहा कि अब मुख्यमंत्री नाम पर एक नाटिका लिखना होगा, ये लोग मुख्यमंत्री की बात कर रहे हैं और इनकी सरकार आएगी तभी तो मुख्यमंत्री बनेगा। अशा प्रकारे मागणी केलेली आहे की मुख्यमंत्री पद जे आहे ते फिरतं ठेवा, म्हणजे एकंदर मुख्यमंत्री पदाची संगत तुटीचा खेळ सुरू आहे, राज्याचं प्रमुख पदाचं फिरतं जे संपूर्ण नाही। आता मला वाटतं की कुठल्या तरी एक रायटरला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगावं, त्या नाटकाचं नावच मुख्यमंत्री ठेवावं आणि त्याला फिरता रंगमंच असला पाहिजे आणि फिरता रंगमंचामध्ये तीन त्याचे हे असतात, स्टेज असतात, तो फिरतो त्यावेळेस सीन बदलत असते आणि मग ज्याला जे सीन पाहिजेत त्याने ते पुढे यायचं। काय गंमत चालली आहे राज्यात, म्हणजे सत्तेच्या खुर्चीची ओढ माणसाला किती अस्वस्थ करते हे यातून दिसत आहे। आणि तुमची सत्ताच येणार नाही तर आलटून पालटूनचा विषय कुठे आला? सत्ता यायचा दूर दूरपर्यंत प्रयत्न नाही, कोणीही येऊ देत महाराष्ट्रात, दिल्लीची पूर्ण फौज येऊ देत, काही फरक पडणार नाही। कारण जनतेने यांना नाकारलं आहे, जनतेने ठरवलं आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीला महाराष्ट्राबाहेर घालवायचं। आणि ज्यांनी गुजरातच्या चरणी डोकं ठेवून महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवली त्यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडायचं। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ दे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लेबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, वोकल एंड इंस्ट्रूमेंटल, डांस, क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स, इंडोर एंड आउटडोर। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज 38 वेड़ाहरे आउटर रिंग रोड पोस्ट वेसा नागपुर। अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी। कॉन्टैक्ट नंबर 7276066999 एंड 7276055999। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज।